पुण्यामधील पूर ओसरला, मात्र नागरिकांच्या घरात फक्त चिखलाचंच साम्राज्य, अनेकांचे संसार पाण्याखाली। खडकवासला धरणातून इतकं पाणी का सोडलं? महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ का नव्हता याची चौकशी करणार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्या पाण्याखाली, अद्यापही पार्किंगमधील वाहनं पाण्याखालीच, तर मोठं नुकसान। कोल्हापूरच्या पूरग्रस्तांबाबत सरकारला गांभीर्य नाही, आम्ही सांगितल्यानंतर पूर नियोजनाची बैठक घेतली, अद्यापही मदत मिळाली नाही, सतेज पाटलांचे आरोप। सांगलीच्या जिल्हा कारागृहातून 80 कैद्यांची कळंबा कारागृहामध्ये रवानगी, 60 पुरुष 20 महिला कैद्यांचा समावेश। विधानसभेसाठी भाजप मैदानात पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांच्या मतदारसंघाचा आज आढावा घेणार, उमेदवारांची चाचपणी सुरू। अनिल देशमुखांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न, फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे कार्यकर्त्यांचा संताप। बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्यांची आता स्वबळाची भाषा, एकाच महिन्यात भूमिका बदलली, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। संभाजीनगरमध्ये एका तरुणाची हत्या, पळून जाऊन लग्न केल्यानं मुलीच्या वडील भावाचे तरुणावर चाकू आणि तलवारीनं वार, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू। पाकिस्तानातून जाऊन लग्न केल्याचं प्रकरण, सनमच्या अटकेनंतर पोलिसांची मोठी कारवाई, आधार केंद्रावर पोलिसांची धाड। अलिबाग जवळील समुद्रात भरकटलेल्या बार्जवरील खलाशांचा रेस्क्यू, काल खराब हवामानामुळे भरकटलं होतं जहाज। मा